लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावी सगळ्यांसमोर राघवला म्हणत असते की जेव्हा मी माझे बाबा कसे असतील हे इमॅजिन करते ना, तेव्हा मला तुमचा चेहरा समोर दिसतो. तुम्ही माझे लाड करत आहात असं वाटतं आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सावी पुन्हा एकदा राघवला विचारते की सांगा ना पोलीस काका, तुम्ही माझे बाबा बनणार का? आणि ते ऐकून राघवला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. तर इकडे रुक्मिणी वैतागून म्हणत असते की आता या मुलीला कोण आणि कसं थांबवणार काय माहीत, अजून किती शोभा करून घ्यायची आहे आपण. तर इकडे सावी सतत राघवला एकच प्रश्न विचारत असते की तुम्ही माझे बाबा होणार का, प्लीज माझ्यासाठी हो म्हणा. आणि ते ऐकून राणी खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. तर इकडे सिंधूला काय करावं ते सुचत नाही आणि त्यानंतर ती सावीला म्हणते की बात झालं, तू आता घरी चल. आणि मग ती सावीचा हात पकडूनच तेथून जाण्यासाठी निघते. मात्र सावी तरीही पाठीमागे वळून राघवलाच आवाज देत असते आणि त्यामुळे सर्वजण तिच्यावर आणि सिंधूवर खूप चिडतात. त्यानंतर सिंधू सावीला बाहेर घेऊन येते. तिने सावीचा हात घट्ट पकडलेला असतो त्यामुळे सावीला त्रास होत असतो. ती सिंधूला म्हणत असते की आई प्लीज सोड माझा हात, मला पोलीस काकांसोबत बोलायचं आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून सिंधू खूप वैतागते. ती म्हणते की सावी आज तू जे काही वागली आहे ना त्यासाठी मी तुला शिक्षा देणार आहे. मात्र सावी म्हणते की आई मी काय चुकीचं वागले, मला माझे बाबा हवे आहेत हे माहिती आहे ना तुला. आणि त्यावर सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र सावी काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की आई पोलीस काका माझे खूप लाड करतात आणि मला ते माझे बाबा म्हणून हवे आहेत. त्यावर सिंधू म्हणते की तू असं कोणालाही तुझा बाबा बनवणार का? मात्र सावी म्हणते नाही आई, कोणालाही नाही, फक्त पोलीस काकांना. पुढे ती म्हणते की आई माझ्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला आई बाबा आहेत आणि मला फक्त आई आहे. त्यामुळे सिंधू रडतच तिला विचारते की सावी मी एवढी वाईट आहे का ग की मी तुझ्यावर प्रेम करत नाही. आणि त्यावर सावी म्हणते नाही ग आई, मला तू खरंच खूप आवडतेस आणि तुझंसुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. मात्र मला आई आणि बाबा दोघेही हवे आहेत. आणि ते ऐकून सिंधू रडतच सावीला मिठी मारते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तर सावीसुद्धा तिची माफी मागत म्हणते की आई मी तुला पुन्हा कधीच माझे बाबा कोण आहेत असा प्रश्न विचारणार नाही. आणि मग त्या दोघीजणी तेथून निघून जातात. तर दुसरीकडे मधू रागातच घरी येते. राघवही तिच्या पाठोपाठ घरी आलेला असतो. तो तिला काय झालं आहे ते विचारतो आणि त्यावर ती रागातच म्हणते की आज सावी सगळ्यांसमोर तुला जे काही बोलली ते मला अजिबात आवडलेलं नाही आणि तू काहीच रिॲक्ट केलं नाही हे तर मला पटलंच नाही. आणि त्यावर राघव म्हणतो की मधू ती सावी लहान आहे, ती जे काही बोलली ते निरागसपणाने बोलली. मात्र त्यावर मधू म्हणते की राघव तुला माहिती आहे ना, सावी आपल्या विनूपेक्षा सुद्धा लहान आहे, मग एवढ्या लहान मुलीच्या डोक्यात हे असे सगळे विचार कसे आले. मला तर असं वाटतंय की सिंधूनेच तिच्या मनात हे सगळं भरवलं असणार, सावीचा वापर करून ती तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राघव म्हणतो की मधू तू उगाच काही पण विचार करू नको, असं काही नाही आहे आणि तुम्ही उगाच सिंधूला प्रत्येक गोष्टीसाठी दोष देऊ नका. आणि त्यामुळे राणी रागातच त्याला विचारते मग आता काय ठरवलं आहेस तू, त्या सावीची इच्छा तुला पूर्ण करायची आहे का? आणि त्याचवेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येत म्हणते की सावीची इच्छा राघव पूर्ण करणार नाही. आणि त्यानंतर ती राघवला म्हणते की तुला अजूनही कळत नाही आहे का रे की ती सिंधू त्या लहान मुलीचा ढालीसारखा वापर करून पुन्हा या घरात येण्याचं, तुझ्या आयुष्यात येण्याचं स्वप्न बघत आहे. आणि त्यावर राघव म्हणतो की प्लीज तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी सिंधूला ब्लेम करू नका. मात्र रुक्मिणी त्याचं काही ऐकून घेत नाही. ती म्हणते की राघव तुझी आणि त्या सिंधूची अवस्था ना डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे. तुम्हाला असं वाटते की आपण डोळे बंद करून घेतले म्हणजे जगालाही काही दिसणार नाही, पण तसं नाही आहे. जगाला सगळं काही दिसत आहे. आणि ते ऐकून राघव खूप वैतागतो. तर रुक्मिणी त्याला म्हणत असते की आजपर्यंत तू त्या सावीचे खूप लाड केले, तिला प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं आणि त्याचमुळे आज तिची एवढी मजल गेली आहे. पुढे ती म्हणते आणि या सगळ्यामध्ये फक्त तुझ्या एकट्याची नाही तर या राणीची सुद्धा चूक आहे. मी तिला सांगितलं होतं की सिंधूला या घरात घेऊन येऊ नको, पण तिने माझं ऐकलं नाही. पुढे ती म्हणते आणि तुम्ही दोघे या रूममध्ये फक्त विनूचे आई बाबा म्हणून एकत्र राहता हे आम्हाला माहिती आहे.
आणि तुमच्यातील हा दुरावा त्या सिंधूला सुद्धा दिसत असणार आणि म्हणूनच ती या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र रुक्मिणीचं हे सगळं बोलणं ऐकून राघव खूप वैतागतो आणि तिला सांगतो की आता मला या विषयावर काही बोलायचंच नाही, आणि तो रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर संध्याकाळी सर्वजण एकत्र बसलेले असतात. रुक्मिणीने ऋषभ, रेशमा आणि ऋतुराजला डिनरसाठी बाहेर पाठवलेले असते. ती इतरांना म्हणत असते की खरं तर रेशमा आणि ऋषभला एकत्र आणण्यासाठी आपण अजून प्रयत्न करायला हवेत, पण जर मी त्या दोघांनाच बाहेर पाठवलं असतं तर ते दोघं दोन दिशांना तोंड करून बसले असते, म्हणून मी ऋतुराजलाही त्यांच्यासोबत पाठवलं. तर रत्नाकर आणि राजश्री म्हणत असतात की वहिनी, तू हे अगदी बरोबर केलं. आजकाल रेशमाचं ऋषभकडे लक्ष नसतं, ती सतत मोबाईल घेऊन बसलेली असते. आपण त्या दोघांना समजवायला हवं, आणि त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते. आणि त्यानंतर रत्नाकर सिंधूचा विषय काढतो, कारण ती अजूनपर्यंत घरी आलेली नसते. तर राजश्री मध्येच म्हणते की तिला असं वाटत असेल की आज जे काही घडलं त्याचा आपण तिला जाब विचारू, म्हणून ती घरी आली नसेल. मात्र रत्नाकर तिला स्पष्टपणे सांगतो की उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नको. आणि त्याचवेळी सिंधू सावी त्या ठिकाणी येतात. आज सकाळी जो काही प्रकार घडलेला असतो त्याबद्दल सिंधू सगळ्यांची हात जोडून माफी मागते. ती सगळ्यांना सांगते की सावी असं काहीतरी करेल याची मला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. मात्र कोणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. राणी म्हणत असते की तू जेव्हा या घरात आली तेव्हाच मी तुला सांगितलं की तू इथे फक्त विनूची डॉक्टर म्हणून राहा, मात्र तू तुझं प्रॉमिस मोडलं. त्यावर सिंधू म्हणते की मी माझा दिलेला शब्द कधीच मोडत नाही, मी आजही इथे फक्त विनूची डॉक्टर म्हणूनच राहत आहे, आणि तुम्ही दिलेले सगळे नियम पाळत आहे. आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा त्यांची माफी मागते आणि तेथून निघून जाते. तर रत्नाकर राघवला म्हणत असतो की मला असं वाटतंय तू एकदा सावीसोबत बोलायला हवं, कारण सिंधू एकटी तिला समजावू शकणार नाही, आणि त्या आधी तू सिंधूसोबतही बोल. त्यावर राघव हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. त्यानंतर रात्री तो सिंधूसोबत बोलायला जातो. तो सिंधूला म्हणत असतो की तुम्ही प्लीज माझी माफी मागू नका, मला माहिती आहे सावी असं काहीतरी बोलणार आहे हे तुम्हालाही माहिती नव्हतं. आणि त्यानंतर तो सिंधूला सांगतो की मला असं वाटतं तुम्ही सावीची मनस्थिती समजून घ्यायला हवी, कारण ती आता ज्या वातावरणात आहे त्यात ती रोज बघते की विनूचे आई बाबा, त्याचे आजी आजोबा, काका काकू किती लाड करतायत, आणि तिच्या इतर मित्रमैत्रिणींकडे सुद्धा आई बाबा, इतर नातेवाईक असतील. आणि त्यामुळे तिलाही असं वाटत असेल की आपणसुद्धा आपल्या बाबांना भेटावं, त्यांनीसुद्धा आपले लाड करावे. आणि त्यावर सिंधू म्हणते की हे सगळं मला कळत नाही आहे असं वाटतंय का तुम्हाला, पण मी तिला काही गोष्टी नाही सांगू शकत. पण राघव तिला विचारतो की काय प्रॉब्लेम आहे, उलट तुम्ही सावीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. मात्र सिंधू म्हणते की ते इतकं सोपं नाही आहे. तर राघव तिला सांगतो की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे. पण त्यांचं हे सगळं बोलणं राणीसुद्धा लपून ऐकत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. सावी सिंधूला विचारत असते की माझे बाबा देवाघरी गेले आहेत का, आणि ते ऐकून सिंधूला धक्का बसतो. तर दुसरीकडे ऋतुजा आणि रेशमा मंगेशला घरी बोलावतात आणि त्याला विचारतात की सावीचा बाप नक्की कोण आहे. आणि जेव्हा हे सिंधूला समजतं तेव्हा ती खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.